नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केटमध्ये नुसता गोंधळच गोंधळ होता. बराच वेळ मार्केट डल चाललं होतं, थोडंसं ग्रीनमध्ये तेजीत येत होतं, पुन्हा पडत होतं. पण शेवटच्या अर्ध्या तासात मात्र, अर्धा पाऊण तासात मार्केट चांगलं वाढलं. आता शेवटच्या अर्ध्या पाऊण तासात गोंधळ होता त्याच्यामध्ये सरकारच्या आज जी कॅबिनेटची मीटिंग झाली, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये जे निर्णय झाले त्याची प्रेस कॉन्फरन्स होती. MSCI इंडेक्समध्ये जे भेल, NMDC, पंजाब नॅशनल बँक, GMR, युनियन बँक हे शेअर सामील झाले, त्याचा इम्पॅक्ट 3 वाजल्यानंतर यायचा होता. सरकारच्या निर्णयाचा इम्पॅक्ट होता आणि आज एक्सपायरी असल्यामुळे त्याचाही गोंधळ होता. आणि काही ॲडजस्टमेंट उद्या ऑटो सेल्सचे आकडे येतात 1 तारखेला, त्यामुळे त्या दृष्टीनेही पोझिशन लोक घेत होते. त्यामुळे सगळा गोंधळ शेवटच्या 1 तासाभरात होता आणि 400 पॉईंट तेव्हा मार्केटमध्ये तेजी आली. आता तुम्ही MSCI मध्ये जे शेअर ॲड होणार ते 3 आठवड्यापूर्वीच सांगितले होते. ते जर तुम्ही वहीत लिहून ठेवले असते तर आज मी वॉच केला की शेवटच्या अर्ध्या तासात असं होत आहे का. तर युनियन बँक जी 143 वर होती, म्हणजे सकाळपासून साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर ती 143 वरनं 150 पर्यंत गेली. म्हणजे जर आपल्याला त्या MSCI इंडेक्सच्या अनुरोधाने काही ट्रेड घेता येणं शक्य झालं असतं आणि इंट्राडेही व्यवस्थित होऊ शकलं असतं, तर असा काही विचार करून पोझिशन घेतली लक्षात ठेवून तर धोका न होता इंट्रा होऊ शकतो. म्हणजे होतो होतो असं ऐकलं होतं, म्हणून आज मी ठरवलं होतं की आज MSCI काय होत आहे. MSCI जे शेअर इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये एवढा इन्फ्लो येईल असं सांगितलं जात होतं. खरंच काय इन्फ्लो येतोय आपण बघूया, म्हणून मी सकाळपासून युनियन बँकेवर वॉच करत होते. तर 3 वाजून गेल्यानंतर तो इन्फ्लो आला असं जाणवलं. तर अशा पद्धतीने तुम्हीही अभ्यास करू शकता. त्याचप्रमाणे सरकारने NPK आणि DAP दोन्हीची, म्हणजे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फेट या सगळ्याची जी सबसिडी होती, सबसिडी 2024 फर्टिलायझरची, ती सबसिडी सरकारने जाहीर केली. त्याचप्रमाणे सेमीकंडक्टर चिप बनवणाऱ्या एक टाटा ग्रुपची एक कंपनी आणि CG Power, म्हणजे CG Power एक कंपनी साणंदला, गुजरातमध्ये साणंद इथे निघते आहे. त्याचप्रमाणे टाटा ग्रुपची कंपनी धोलेरा गुजरात इथे निघते आहे आणि दुसरा प्लांट त्यांचा आसाममध्ये चालू होणार आहे. तर या तिन्हीही सेमीकंडक्टर प्लांटसाठी सरकारने मंजुरी दिली हे सांगण्यात आलं. त्यामुळं हा सगळा परिणाम दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात झाला. सुझलॉन 3 मेगावॅटचे विंड टर्बाईन, असे 10 विंड टर्बाईन सप्लाय करणार आहे. सकाळी आपण रिलायन्सच्या संबंधात बोललो होतो की व्हायाकॉम, AT&T, रिलायन्स, डिझनी यांच्यात एक जॉईंट व्हेंचर होत आहे. रिलायन्स डिझनी यांच्या
जॉईंट व्हेंचरची व्हॅल्यू 70,352 कोटी एवढी ठरली. स्टार इंडियाचं कंट्रोल हे रिलायन्सकडे राहील. 30,000 कंटेंट्स जे आहेत त्याची मालकी या जॉईंट व्हेंचरकडे असेल आणि नीता अंबानी या चेअरमन असतील असं सांगण्यात आलं. NBCC न्यू दिल्ली इथं कमर्शियल स्पेस विक्रीमधनं NBCCला 273 कोटी रुपये मिळाले. CG पॉवरला 189 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस सुद्धा मिळाली आणि ही 2022-2023 मिळाली. हॅपीएस्ट माइंडली नेक्स्ट जेन XDR सर्व्हिसेससाठी पार्टनरशिप केली सेक्युलर वर्क्स बरोबर. गुजरात गॅसनी इंडस्ट्रीयल गॅसच्या किमती कमी केल्या. 45.42 SCM वरून 41.68 एवढ्या इंडस्ट्रीयल गॅसच्या किमती केल्या. पेटीएम मधला स्टेक SVF इंडिया होल्डिंगनी कमी केला. 2.70% स्टेक विकला. पूर्वी त्यांचा 5% स्टेक होता, आता हा स्टेक 2.83% एवढा झाला. आज सगळे हॉस्पिटल क्षेत्रातले शेअर मंदीत गेले कारण सुप्रीम कोर्टाने सरकारला सांगितलं की विविध औषध आणि विविध तपासण्या यांच्या किमती सरकारने ठरवल्या पाहिजे. म्हणजे खाजगी हॉस्पिटल्सच्या, खाजगी दवाखान्यांच्या तर आणि सरकार ठरवू शकत नसेल तर या किमती सुप्रीम कोर्टाला ठरवाव्या लागतील कारण या किमती अव्वाच्या सव्वा चार्ज केल्या जात आहे तर त्याच्यावर काहीतरी बंधन आलं पाहिजे असं सरकारचं म्हणणं होतं. म्हणून पुष्कळ शेअर आज हॉस्पिटल क्षेत्रातले पडले आणि GPT हेल्थकेअर हे आजचं लिस्टिंग सुद्धा नंतर बंदीत गेला. शेअर पहिल्यांदा 215-216 याला लिस्टिंग जाणवतो. NBCCच्या सबसिडियरीला महाराष्ट्र राज्य सरकारकडून 460 कोटीची ऑर्डर मिळाली. घरगुती गॅसच्या किमती मात्र वाढवल्या. 7.85 MBTU वरनं $8.17 MBTU एवढ्या केल्या गेल्या. CG पॉवरला OSAT प्लांट लावण्यासाठी मंजुरी मिळाली. BEML यांना ईस्टर्न कोल फील्ड कडून 73 कोटींची ऑर्डर मिळाली. लेमन ट्री हॉटेल बडोद्यामध्ये 63 रूमच्या हॉटेलसाठी त्यांनी एक लायसेन्सिंग करार केला. मी सकाळी तुम्हाला म्हटलं होतं की KSB पंपाचा या कंपनीचा डिव्हिडंड किती आहे तो चेक करून सांगते. तर 17.50 रुपये एवढा त्यांनी डिव्हिडंड दिला. मॅरी यांची रेकॉर्ड डेट जाहीर नाही झाली. मॅरिकोनीसुद्धा जो डिव्हिडंड दिला आहे त्याची रेकॉर्ड डेट 19 फेब्रुवारी ही जाहीर झाली. ती होऊ नाही गेली म्हणजे त्याचा ॲडव्हान्टेज आपण घेऊ शकत नाही. आज मार्च सिरीजसाठी जे रोल ओव्हर झाले त्या रोल ओव्हरमध्ये मॅक्स फिनान्शियल 95%, ग्लेनमार्क फार्मा 95%,
गोदरेज कंझ्युमर 93 DLF 92 JSPL आणि डाबर 91 MGL आणि व्होल्टास 90%, इंडस टॉवर 89%, बर्जर पेन आणि आयशर मोटर, SBI कार्ड सगळ्यांचा 88% आणि विप्रोचा 87%. सरकार आता सगळ्या ऑफिसेसमध्ये सोलर पॅनल लावणार आहे आणि यासाठी सुद्धा 60% सबसिडी दिली जाईल असा आज सरकारने जी सकाळी कॅबिनेट मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सांगितलं. या सगळ्याचा परिणाम आपल्याला उद्या दिसू शकतो. त्या दृष्टीने तुम्ही पण वाचून ठेवा, अभ्यासून ठेवा, कारण आजची एक्सपायरी असल्यामुळे आजच्या कुठल्याही बातम्याचा परिणाम आजच्या मार्केटवर दिसलेला नाही आणि मार्केट खूप व्हॉलेटाईल होतं, तर आज ज्या गोष्टी जाहीर झाल्या त्याचा परिणाम तुम्हाला उद्याच्या मार्केटवर दिसू शकतो. तर तुम्हाला अभ्यास करायची ही चांगली संधी आहे, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आज तयारी करून ठेवू शकता त्याची, किंवा पिव्होट पॉईंटचा वापर करून आपल्याला कुठे ट्रेड घेता येतोय हे बघू शकता. मी पिव्होट पॉईंट कसा वापरायचा, त्याचे सूत्र काय आहे हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर त्या पिव्होट पॉईंटप्रमाणे R1, R2, R3 हे रेझिस्टन्सेस आणि S1, S2, S3 हे सपोर्ट्स कसे काढायचे ते सगळं पुस्तकात दिलेलं आहे, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. पाहूया उद्या कसं मार्केट चालतं आहे. नमस्ते.